आणि राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचं घेऊयात वेगवान आढावा 25 मिनिटात 50 बातम्या. हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. नरसी नामदेव, गोरेगाव, सेनगाव आणि कन्हेरगाव या ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात मोठा गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे. लोणावळ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. 24 तासात तब्बल 97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पाऊस पुढचे काही दिवस असाच कायम राहिला तर धबधबे पूर्ण क्षमतेनं वाहतील, तर भुशी धरण परिसर हा पुढच्या 2 दिवसात पर्यटकांनी फुलेल असा अंदाज आहे. वाशिम शहरासह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर खरीपाच्या पेरण्यांच्या कामांना अत्यंत वेग येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण आहे. कसारा घाट परिसरात सुद्धा पावसाला सुरुवात झाली असून कसारा घाटात धुक्याची चादर पसरली आहे, त्यामुळे वाहन चालकांना गाडीचा लाईट लावून घाटातून प्रवास करावा लागतोय. पहिल्याच पावसात कसारा घाटाच्या सौंदर्यात धुक्याची चादर पसरली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं मावळमध्ये सोयाबीन पीक तंत्रज्ञान प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यावेळेला शास्त्रज्ञ डॉक्टर संतोष जायभाय यांनी सोयाबीन पिकाच्याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये नरमाई आली आहे. देशाच्या बाजारात सोयाबीन आजही स्थिर आहे. सोयाबीनला 4,600 ते 5,100 रुपयांचा भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठे चढउतार झाल्यास देशातल्या बाजारात सुद्धा काही बदल दिसू शकतात. देशातल्या बाजारामध्ये कापूस बाजारभावावर दबाव कायम आहे. कापसाचे भाव अद्यापही 6,800 ते 7,400 रुपयांच्या घरात आहेत. कापूस बाजारातली ही स्थिती आणखीन काही दिवस टिकून राहील असा अंदाज या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना वाटतोय. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक अद्यापही कमीच आहे, त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात तेजी आहे. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या बाजारात सरासरीपेक्षा कमी आवक झाली मिरच्यांची. परिणामी हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल 3,000 ते 4,500 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. ही तेजी पुढच्या काही काळात कायम राहू शकते. देशामध्ये सध्या हरभरा बाजार दबावातच आहे. हरभऱ्याला प्रति क्विंटल सरासरी 4,500 ते 5,000 रुपयांचा भाव मिळतोय. गुणवत्तापूर्ण हरभऱ्याला मागणी आहे. हरभरा बाजारावर सरकारच्या विक्रीचा दबाव राहील असं तज्ज्ञांना वाटतं. तुरीच्या दरात काहीसे चढ उतार सुरू आहेत, मात्र तुरीच्या दराची सरासरी पातळी काहीशी स्थिर आहे. सध्या तुरीला प्रति क्विंटल 9,500 ते 10,500 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. तुरीचे बाजारभाव टिकून राहतील अशा प्रकारचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. मोसमी पावसानं मुंबईसह उपनगरात तळ ठोकला असून 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, कोकण तसंच पालघर जिल्ह्यात सुद्धा अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाल्यानं बळीराजा सुखावला आहे. पावसाचं आगमन झाल्यानं खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. 2,50,000 हेक्टरवर पेरण्या झाल्यात. यात आणखीन काही वाढ होईल अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना राबवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. यंदाच्या वर्षापासून सर्वसमावेशक अशा प्रकारचा पीक विमा योजना राबवली जाते. यात केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा काढता येणार आहे. कृषी विभागानं याबद्दलचा GR सुद्धा जारी केला आहे. धाराशिवच्या ढोकी इथे 11 मजुरांना साखळदंडानं बांधून ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली. राज्याच्या मुख्य सचिवांच्याकडून या प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आला आहे. ढोकी पोलिसांनी 11 मजुरांची सुटका केली. News 18 लोकमतने याबद्दलची बातमी दाखवली होती आणि त्यामुळे आयोगाला आता याची दखल घ्यावी लागली. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ मार्गासाठी अनेक वेळेला आंदोलनं करण्यात आली, मात्र प्रशासन रस्त्याच्या दुरुस्तीकडे सातत्यानं दुर्लक्ष करत आहे असा नागरिकांचा आरोप आहे. त्यांना पावसाळ्यात तर प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्रशासनानं लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये ST महामंडळाच्या ताफ्यात अनेक जुन्या नादुरुस्त बसेस आहेत. काही बसेसच्या काचा तुटल्या आहेत तर काही बसमधून मोठ्या प्रमाणात धूर निघतो, यामुळे प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. बहुसंख्य बसची अवस्था अतिशय वाईट आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात अनधिकृत नळधारकांच्या विरोधात अत्यावश्यक सेवा अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान या कायद्यांतर्गत पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतलाय. पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत या संदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. महानिर्मितीची औष्णिक वीज निर्मिती क्षमता 10,000 मेगावॅटच्या घरात आहे. या वीज प्रकल्पामध्ये AFGD या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केंद्र सरकारनं ऊर्जा निर्मिती केली आहे. ही यंत्रणा बसवण्यासाठी प्रति मेगावॅट तब्बल 75 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे प्रति युनिट विजाच्या दरात मोठी वाढ होणार आहे. महागड्या वीजदरामुळे मेटाकुटीला आलेल्या ग्राहकांच्या खिशाला आता आणखीन कात्री लागणार आहे. बातमी EPFO संदर्भात वाढीव निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज करण्याकरताची मुदत आणखीन 3 महिन्यांनी वाढवण्यात आल्याची शक्यता आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ही 26 जून होती. आता वाढीव निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज करण्याकरता मुदतवाढ मिळाल्यास कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. RBI जुलै महिन्याच्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली. जुलै महिन्यात बँका 15 दिवस बंद राहतील. अशा परिस्थितीत बँकेशी संबंधित कोणतीही कामं असल्यास ती त्वरित करून घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या महामारीतून संपूर्ण जग सावरलेलं असलं तरी मध्य रेल्वे अद्याप रुळावर आलेली नाही. कोरोनाच्या पूर्वी मध्य रेल्वेची दैनंदिन प्रवासी संख्या 48 लाख इतकी होती. मात्र कोरोना संपल्यानंतर मध्य रेल्वेची प्रवासी संख्या 42 लाखांच्या दरम्यान आहे. त्यामुळे हे उरलेले प्रवासी कोरोना काळात जे रेल्वेला सोडून गेले ते परत कधी येणार याची रेल्वे वाट पाहते. कोकण रेल्वे मार्गावर आजपासून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससाठी सोमवारपासून सुरू झालेल्या बुकिंगला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी 18 आणि 19 सप्टेंबरची वंदे भारतची तिकीटं आधीच हाऊसफुल केलीत. बुकिंगच्या पहिल्याच दिवशी 530 सीट वंदे भारतला बुक झालेत. त्यामुळे वंदे भारतला जणू गणपतीच पावला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात वारकरी संप्रदायाचा अभ्यास केंद्र उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय ज्ञान परंपरा आणि संस्कृती जोपासणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीची कीर्ती जगभरात आहे. त्यावर अधिक अभ्यास आणि संशोधन करण्याच्या उद्देशानं विद्यापीठानं हा निर्णय घेतला आहे. कर आणि संकलन विभागानं 2022-23 या आर्थिक वर्षात फ्लॅट दुकानं आदी मिळकत कर न भरलेल्या 72,000 मिळकतींचा शोध घेतला. या मिळकतीपोटी पालिकेनं 301 कोटी रुपये वसूल करण्यासाठी संबंधितांना नोटिसा बजावल्या. त्यामुळे पालिकेच्या मिळकत करच्या माध्यमातून जे उत्पन्न येणार आहे त्यात मोठी वाढ अपेक्षित आहे. तिकडे म्हाडाच्या मुंबई मंडळापाठोपाठ सुमारे 4,000 घरांसाठीची अतिरिक्त लॉटरी काढण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. म्हाडाच्या कोकण विभागीय मंडळानं सुमारे 3,000 घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण मंडळाकडे 2,990 घरं आहेत. त्यापैकी 20% योजनेच्या अंतर्गत डोंबिवली इथे काही घरांचा यात समावेश आहे. शिवाय म्हाडाच्या योजनांमधल्या घरांचा सुद्धा यात समावेश आहे. आजपासून मुंबई मडगावच्या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाईल. कोकणात होणारा पाऊस पाहता मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सध्या आठवड्यातून केवळ 3 दिवस धावेल. राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे. तसंच पावसामुळे भाजीपाला खराब झाला आहे. यामुळे बाजारभाव वाढले आहेत. मिरची वाटाणा फरसबी घेवडा या पिकांनी 100 गाठले. टोमॅटोच्या दरानं तर 2 दिवसांपूर्वी 100 पार केले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या मंत्रिमंडळासह तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आज दुपारी जातील. तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून सामान्य नागरिकांना 3 तास प्रवेश बंद करण्यात आलाय. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत BRS पक्षाचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भगीरथ भालके आज BRSमध्ये प्रवेश करणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल. भगीरथ भालके यांचा हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव शहरातल्या पोलीस मैदानावर शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजेरी लावतील.
पंकजा मुंडे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा प्रकारचा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. बीआरएस पक्ष हा अफूची गोळी आहे आणि त्यामुळे पक्षावर काही फरक पडणार नाही असं मिटकरी यांनी म्हटलंय. मिटकरी यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बीआरएसनं पंकजा मुंडे यांना दिलेल्या ऑफरवर खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय की पंकजा मुंडे यांच्या वडिलांनी म्हणजे गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष उभा केला, त्यामुळे कोणीही कितीही ऑफर दिली तरी पंकजा मुंडे भाजपसोबतच ठामपणे उभ्या राहतील. छत्रपती संभाजीनगरमधल्या फुलुंबरीमध्ये विहीर आणि गोठ्यांच्या फाईल्स मंजूर होत नसल्यानं माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल घेत बीडीओनी विभागीय चौकशीचे आदेश दिले. पाटण्यामध्ये विरोधक राहुल गांधी यांच्याशी सोयरी करायला गेले होते की मोदींना हरवायला गेले होते असा प्रश्न विचारत मंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. जेव्हा यांना पदं लागतात तेव्हा भाजप दिसतो, मात्र अन्य वेळेला भाजप जातीयवादी असतो अशा खोचक शब्दात त्यांनी समाचार घेतला. नाशिकजवळच्या शिरवाडे फाट्यावर बस आणि बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात युवासेना उपतालुका प्रमुखासह ठाकरे गटाच्या दोन शिवसैनिकांचा मृत्यू झाला. सुभाष निफाडे, महेश निफाडे आणि नितीन निफाडे अशी मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकांची नावं आहेत. अमरावतीमध्ये चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी आलेल्या दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी चहा पिऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. जळगाव जिल्ह्याच्या 40 गावांमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पोलिसांनी छापा घालत तब्बल 36 दुचाकी जप्त केल्या असून आरोपींना अटक केली. जळगावमध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं भाजप आणि शिंदे गटाकडून शहरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे सरकारी इमारतींच्या आवारात आणि भिंतीवर देखील भाजप आणि शिंदे गटाचे झेंडे लावण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. साठी बुद्धी नाठी असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे, काळे झेंडे दाखवून द्या किंवा पिवळे झेंडे दाखवा, आमचा कार्यक्रम हा होणारच असं गुलाबराव पाटील यांनी ठणकावून सांगितलंय. सांताक्रूज इथे मुंबई मनपा वॉर्ड ऑफिसमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली. या संदर्भात वाकोला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सदा परब, विधानसभा संघटक हाजी अलीम शेख, माजी नगरसेवक उदय दळवी, शाखा प्रमुख संतोष कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याच प्रकरणात आमदार अनिल परब यांना सुद्धा पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई मनपा अतिक्रमण विरोधी पथक मारहाण प्रकरणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय. कायदा हातात घेणं महाराष्ट्रात चालणार नाही, कायदा मोडणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारनं कठोर पावलं उचलली पाहिजेत असं आशिष शेलार म्हणाले. अधिकाऱ्यांना मारहाण करणं ही दुर्दैवी बाब असून यासंदर्भात तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. अधिकारी चुकीचे असतील तर त्यावर मारहाण हा उपाय नाही. उवाठा गटाचे लोक वैफल्यग्रस्त असून आमच्या मनगटात सुद्धा ताकद आहे असा इशारा दरेकर यांनी दिलाय. महाराष्ट्रातील विणकर समाज आणि ABC समाजाच्या मागण्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. राज्यातील विणकर समाजाच्या मागण्यांच्याबद्दल सकारात्मक पावलं उचलली जातील, त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. आषाढी वारीसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती केली. आषाढी वारीच्या निमित्तानं वारकऱ्यांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि यंत्रणांचा समन्वय साधावा यासाठी या मंत्र्यांवर ही विशेष जबाबदारी सोपवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मेरा बूथ सबसे मजबूत या बूथस्तरीय संवाद कार्यक्रमातून देशातील 10 लाख
कार्यकर्त्यांशी ऑनलाइन माध्यमातून संवाद साधतील। भाजप प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा ऑनलाइन संवाद होणार आहे। उल्हासनगर शहरामध्ये चोरट्यांनी शाळांना टार्गेट केला। इथल्या एका शाळेत 7 लाखपेक्षा जास्त रकमेची चोरी झाली आहे, तर गेल्या आठवड्यात पालिका शाळेतील 10 पंखे चोरीला गेले। आठवड्याभरात 2 वेगवेगळ्या शाळांमध्ये झालेल्या चोऱ्यांमुळे शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे। पुण्यातल्या मेहर रोड इथे दुमजली घराचं छत कोसळलं। या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय। सध्या या ठिकाणी ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मौसमी पावसानं मुंबईसह उपनगरांमध्ये तळ ठोकला असून 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। मुंबईसह ठाणे, रायगड, कोकण तसंच पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। राज्यात मान्सून सक्रिय झाल्यानं बळीराजा सुखावलाय। पावसाचं आगमन झाल्यानं खरीपाच्या पेरण्यांना वेग आला असून 2.5 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्यात। यात आणखी वाढ होईल अशी अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे। वांद्रे कलानगर जंक्शन इथे पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या लगत म्हाडाच्या भूखंडावर असलेल्या 556 झोपड्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे मुंबईतील अत्यंत मोक्याच्या जागी म्हाडाची घरं उपलब्ध होणार आहेत। या भूखंडाचा खाजगी विकासकाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे। यासाठीचा प्रस्ताव लवकरच तयार केला जाणार असून त्यावर म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब